संत कबीर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण संत कबीर या पाठाचा पहिल्या भागाचा स्पष्टीकरण पाहणार आहोत. कितीतरी वर्षापूर्वीची गोष्ट. उत्तर प्रदेशात वाराणसी नावाचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, कितने सालों कब्ल की बात, उत्तर प्रदेश में वाराणसी नाम का एक मशहूर पाक जमीन है. तिथे नेहरू नावाचा एक विणकर राहत असे. वहां पर एक नीरू नाम का बुनकर रहता था. तो आणि त्याची पत्नी दिवसभर विणकाम करून आपले पोट भरत. वो और उसकी बीवी दिन भर बुनकर का काम करके अपनी रोज मर्रा की रोजी रोटी चलाते थे. शेजार पाजरांच्या त्यांच्यावर फार लोभ होता. जो पड़ोसी है उनको उनसे बहुत मोहब्बत थी. त्यांना मूलबाळ ना होते. नीरू और उसकी बीवी को बच्चे नहीं थे. एके दिवशी मोठ्या पाटे नीरू बाहर पडला. एक दिन सुबह सवेरे नीरू बाहर घर से बाहर निकला. गावा बाहर तालाब होता. गाँव से जो बाहर की दूरी पर एक तालाब था, तिथे तो गेला. वहां पर वो गया तलावत. त्याला लहान मुलाचे रडणे ऐकू आले. वहां पर उसको एक छोटे से बच्चे कई रोने की आवाज सुनाई दी. त्या दिशेने तो पुटे गेला. वो जो है उस सिमत की तरफ आगे बढ़ा. तिथे एक लहान मूल रड़त पड़ेले. क्या देखता है कि एक छोटा सा बच्चा वहां पर रोते हुए पड़ा हुआ है. त्याने त्याला हळूच उचलले आणि आपल्या छातीशी घेतले. नीरू ने क्या किया कि उस बच्चे को धीरे से उठाया और अपने सीने से लगा लिया. मूल रड़ाइचे थामले. बच्चे का रोना बंद हो गया. तो घरी आला आणि पत्नीला म्हणाला, बघ आज सकाळीच आपल्याला देवानं प्रसाद दिला. वो अपने घर उस बच्चे को ले आया और अपनी बीवी से कहने लगा, देख आज सुबह सवेरे ही खुदाए ताला ने हमको तबरुक दिया. छान आहे मुलगा. उसकी बीवी ने कहा कि बच्चा खूबसूरत है. मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे वागीन. मैं जो है उस बच्चे को अपने बच्चे के मानीन पालन पोषण करूंगी. त्यांनी मुलाचे नाव कबीर असे ठेवले. उन्होंने उस बच्चे का नाम कबीर रखा. हास मुलगा पुटे थोर संत झाला. वही मुलगा आगे जाकर एक बड़ा पीर बना. कबीर यांना शिक्षण मिळू शकले नाही. कबीर को जो है स्कूलों की पढ़ाई नहीं मिली. घरी मात्र त्यांना चांगले वळण लागले. मगर घर पर ही उसको एक अच्छी तरबियत मिली. देवाची भक्ति तो लहान असतानाच करू लागला. कबीर जो है बचपनी से घर के ऊपर देवों की इबादत करता था. कोणाला ही मदद करायला तो तत्पर असत. किसी की भी मदद के लिए वो हमेशा तैयार रहता था. देवाची भक्ति तो लहान असतानाच करू लागला. वो जो है छोटेपन से ही भगवानों की खुदाओं की भक्ति करता था, इबादत करता था. सर्वांवर तो प्रेम करत वो सभी से मोहब्बत से पेश आता था. कोणाचे ही दुख तो आपले समझे. किसी की भी मुसीबत को वो अपनी मुसीबत समझता था. ते दूर करायला झटत असत. और उसकी मुसीबत को दूर करने के लिए वो हमेशा तैयार रहता था. विणकाम तर तो उत्तमच करू लागला. जो गुपने का काम है गुनने का काम वो अच्छे से करने लगा था. तीर्थ क्षेत्र पाक जमीन विणकर बुनकर प्रसाद तबर्रुक वळण तरबियत